नमस्कार, परमिलास रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवत आहे कांदे भजी। साहित्य बघू। कांदे घेतले मी, चण्याचं पीठ, तांदूळाचं पीठ, लाल तिखट, हळद, मिरची, कोथिंबीर, ओवा आणि मीठ। हे बघा, आपण कांदे सोलून घेतले, आता स्वच्छ धुवून घेतले। आता कापून घेऊ आपण। हे बघा, असे पातळच कापायचे। हे असे सगळे कापून घेऊया आता आपण। हे पण हे बघा, कांदे आता कापून घेतले आपण। असे हे मीडियम साईजचे मी 6 कांदे घेतले होते। हे चुरून घेऊया आपण आता। असं दोन चमचे मी तांदूळाचं पीठ घेते। हे 3 मिरच्या घेतल्या मी बारीक कापून, 1/2 चमच हळद, 1/2 ओवा, असं थोडं मळून घ्यायचं याला। असं थोडीशी कोथिंबीर, आणि 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ। मीठ थोडं कमीच टाकायचं याला, मीठ कमी लागते थोडं। आणि गरजेनुसार आपण याला चण्याचं पीठ घेऊ। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला आपण। शक्यतोवर पाणी टाकायची गरज नाही पडत याला। हे बघा, चुरून घेतलं मी। 200 ग्राम बेसन लागलं आपल्याला, पाणी न्यायची गरज पण नाही पडली। तळून घेऊया आपण। गॅस फास्टच ठेवायचा। काढूया आपण आता याला। कांदे भजी माझे खाण्यासाठी रेडी आहेत आता। तुम्हाला जर माझी कांदे भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।